न्ही तुमी म्हणला मडगांवकार हांणी पयलो रीट पिटिशन फायल केलें. आतां मडगांवकाराच्या घराच्या फाटल्यान हें चलता अशे परिस्थितीन भितर इतलें सगळें दाखोवन मडगांवकारी तें थांबूंक शकलो ना. आमी आतां अभिजीत बाबान जें सांगलें की आमी सगळें आमकां बरो एक जजमेंट मेळ्ळो. तेच्या उपरांत कितें जालें की एक म्हयनो आमी पळयलें थंय ते रेव काडप तशेंच चालू आसलें आनी कांयच चेंज जावं ना. आनी मागीर कितें जालें की डॉक्टर क्लॉड एल्वारीस आसा ते म्हाका कोर्टांत मेळटाले सदांच. सो लोक जे इतर गांवांतले लोक आसा न्ही तेच्या कडेन वचून सांगताले की तुमी कितें तरी करा आमच्या गांवांत अशें आमकां खूब त्रास जाता म्हणून. पूण केस आमची चलताली आनी जेन्ना डिसिजन आयलो तेन्ना मागीर आमी तेंच्या कडेन संपर्क केलो आनी आमी अशें ठरयलें की आमी एक ग्रूप फॉर्म करुया आनी म्हणून आमी तो गोवा रिवर्स अँड प्रोटेक्टर्स नेटवर्क असो ग्रूप फॉर्म केलो. आमी म्हणल्यार सगळ्यांचे कोणाकोणाचे कितें कितें त्रास आसा ते समजून जाय म्हणून आनी देन वॉट्सॅप ग्रूप फॉर्म केलो आनी मग सगळ्यांक आमी सांगलें की तुमी फोटो घाला थंय आनी आमी कंप्लेन करपाक स्टार्ट केली आनी तेजे ट्रक नंबर्स बी आसा न्ही ते आमी तेंकां दिवपाक स्टार्ट केले आनी तेंचो एक एडवोकेट आसा न्ही तो मागीर दितालो कित्याक आमी जर कंप्लेन केली न्ही जाल्यार प्रेशर आमच्यार येताले म्हणजे तेंकां पयलीं कळटा पुलिसांक कोणी कंप्लेन केली सो प्रेशर येताले म्हणून आमी तेंकां सांगले की तुमच्या एडवोकेटान जर केले जाल्यार आमकां तो त्रास जावचो ना. सो अशा प्रकारे आमी ते नेटवर्क फॉर्म केले. म्हाका एक सांगात हय नेटवर्क फॉर्म केले आनी मागीर जानेवारी 2000 आसा न्ही तेन्ना आमी फर्स्ट कंटेम्प पिटिशन फायल केली. डायरेक्टर ऑफ माइन्स कॅप्टन ऑफ पोर्ट्स आनी चीफ सेक्रेटरी हे रिस्पॉन्डंट आसले. बरोबर. आनी 2 महिने त्यांनी सामके ॲक्शन घेतली आणि असे दाखवले कोर्टात की आम्ही ॲक्शन घेता म्हणून. मागीर ती केस सोपली थंयच आणि कोविडही स्टार्ट झालो आणि मागीर आम्ही घरात उरले अप टू डिसेंबर रेव काढप चालूच असले त्यांचे आमच्या घराकडे चालू असले कोविड लागले ना त्यांना कोविड लागलो ना. पण डिसेंबरात परत असे झाले की मॅसिव्ह म्हणल्यार आमण पुलासकर 50 होडयो आमच्याकडे फोटो असा त्याचे व्हिडिओ असा विथ GPS लोकेशन ते आम्ही पहिली क्लॉड डॉक्टर क्लॉड एल्वारीसांक दाखवले मागीर आम्ही त्यांना मागीर पटले की आम्ही परत एक कंटेम्प पिटिशन फायल करून जाय. सो परत 2021 साली आम्ही परत दुसरी कंटेम्प पिटिशन 6/2021 आम्ही परत फायल केली आणि जी आता सध्या चालू असा.